नीटच्या परीक्षेचे केंद्र सांगलीमध्ये व्हावे याबाबत शिंदे व शिष्टमंडळाने आज खासदार संजय काका पाटील यांची भेट घेऊन मागणी केली त्यावेळी धोत्रे यांना संपर्क केला असता त्यांनी नीट परीक्षा केंद्र सांगलीमध्ये करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे जिल्ह्यातील दहा हजारपेक्षा जास्त मुलांना यामुळे दिलासा मिळणार आहे अमित शिंदे विशाल शिष्टमंडळाने आज खासदार संजय काका पाटील यांना भेटून वस्तुस्थिती सांगून नीट परीक्षेचे केंद्र सांगलीत होण्याची आवश्यकता सांगितली एन टी एच्या वतीने देशामध्ये नीटच्या परीक्षा घेतल्या जातात एम बी बी एस बी डी एस सोबतच आयुष कोर्सेस व्हेटरनरीच्या संपूर्ण देशातील पंधरा टक्केचा कोटा आणि त्यासोबत शासकीय व अनुदानित खाजगी महाविद्यालयातील बी बी टी एच बी पी ओ बी एस सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा देणे आवश्यक आहे सांगली जिल्ह्यामध्ये आठ इंजिनिअरिंग तीन एम बी बी एस दोन बी डी एस तीन बी एम एस तीन बी एच एम एस तसेच फार्मसी आर्किटेक्चर महाविद्यालय आहेत अनेक महत्त्वाच्या परीक्षा सांगली जिल्ह्यामध्ये घेतल्या जातात जिल्ह्यात एकशे अठ्ठेचाळीस महाविद्यालय असून सांगली जिल्ह्यामध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परीक्षेत जावे लागते कोविडमुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या या वर्षी जिल्ह्यातून दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेस बसतील असा अंदाज आहे तसेच सांगली शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला असता जवळपास जास्त विद्यार्थ्यांसाठी सांगली हे के केंद्र ठरणार आहे खासदार संजय काका पाटील यांनी या प्रश्नाबाबत केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्यासोबत लगेच फोनवरून चर्चा केली त्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांनी परिस्थिती समजावून घेत कोविडच्या पार्श्वभूमीवर नीटचे परीक्षा केंद्र सांगलीत करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला व खासदारांना त्याबाबत ईमेल पाठवण्याची विनंती केली खासदार संजय काका पाटील यांनी देखील लगेच नीटचे केंद्र सांगलीत होण्याबाबत केंद्रीय मंत्री तसेच एन टी ईमेल केला खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नाने नीटचे परीक्षा केंद्र सांगलीमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयाचा जिल्ह्यातील दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे यावेळी अभिजित पाटील महालिंग हेगडे जयंत जाधव अॅडव्होकेट अरुणा शिंदे अमित पंडित डॉक्टर कल्याणी जगदाळे बावसकर योगेश पाटील संभाजी पोळ किरण एरंडले रोहित कुंभारकर आदी उपस्थित होते नीटचे परीक्षा केंद्र सांगलीत व्हावे हो याबाबत आज खासदार संजय काका पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आली यावरती त्यांनी तात्काळ केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना संपर्क साधला व त्यांना सर्व परिस्थिती सांगितली केंद्रीय मंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत नीटची परीक्षा केंद्र सांगलीमध्ये करण्यास मुख दर्शवित आहे त्या त्याबाबत खासदार संजय पाटील यांनी एन टी संचालक तसेच ते केंद्रीय मंत्री यांना मी ईमेल पाठवून तशी विनंती देखील केली आहे खासदारांच्या प्रयत्नामुळे नीटचे केंद्र सांगलीमध्ये होण्याबाबतचा मार्ग रोखित झालेला आहे